नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीनं कधीही टरबुजा म्हटले नाही. जयंत पाटील. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीनं कधीही टरबुजा म्हटलेलं नाही, पण चंद्रकांत दादांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म चंपा असा होतो, त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिलं. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळलं की ते खूप छोटे नेते आहेत, त्यांचा अभ्यास नसतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते, मी कायदेशीर तरतुदी संदर्भात बोलत होतो, पण राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुजा म्हणतात तर मला चंपा म्हणतात, हे कसं काय चालतं, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिप्रश्न केला होता. त्यावर आज जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीला लॉकडाऊन हा सुयोग्य पर्याय नाही. सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करण्याची सध्या गरज आहे, त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यास यामुळे मदत होईल, असंही ते बोलले. वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना टरबुजा कोणी म्हटल्या मी तरी कधी ऐकलेलं नाही. आणि चंद्रकांत पाटील यांचा शॉर्ट फॉर्म जो आहे त्याचा उल्लेख केला तर त्यांनी रागवण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचं इनिशियल नाही, राष्ट्रवादी अशा गोष्टींना कधी थारा देत नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही अनादर करण्याची भूमिका राष्ट्रवादीने कधीच दाखवली नाही. शरद पवार साहेबांनी आम्हाला कधीही हे शिकवलेलं नाही. आणि त्यामुळं कोणाचाही देवेंद्र फडणवीसांचा असो किंवा चंद्रकांत पाटलांचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत. म्हणून मी मगाशी सांगितलं की ही परिस्थिती बिघडू नये आणि ही संख्या अजून कमी व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण काही शहरात ही संख्या, सांगलीचंच उदाहरण देतो, 29 होती सांगली जिल्ह्यात, ती 70 गेली अशी 2 दिवसापूर्वी, अशी संख्या वाढते. ती मर्यादित वाढली तर काही अडचण नाही, पण जर नाही वाढली तर अजितदादा म्हणतात तसे आपल्याला पावलं टाकावी लागतील. नाही, असं आहे की पालकांची देखील बऱ्याच ठिकाणी मागणी आहे. आणि आपण जे याच्यावर इंटरनेटवर जे वर्ग ऑनलाईन चालू आहेत याचं सगळ्यांनाच लाभ होतो असं नाही किंवा त्याचा उपयोग करता येतो असं नाही. काही ठिकाणी प्रश्न ग्रामीण भागात आहेत, त्यामुळे लोकांचा आग्रह आहे. त्यामुळं जर संख्या वाढली तर त्या कधीही आपल्याला बंद करता येतील असं दिसतंय, पण तो त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी घ्यायचा निर्णय. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.